खूप आठवणी आहेत खरं तर. म्हणजे मला आठवतंय की मुंबई दूरदर्शन आणि त्यानंतर ज्या वेळेला सर्व खाजगी वाहिन्या आल्या, रिजनल चॅनल्स आले, त्यावेळेला झी मराठीच्या माध्यमातून सगळेच जण आम्ही नवीन होतो. मी आहे, ते निखिल साने आहेत, आणि खूप स्वप्न असतात आणि त्या स्वप्न पूर्तीसाठी धावत असताना ही अशी एक माऊली होती की अत्यंत आदराने जे कराल ते उत्तम करा. आणि मग तुम्ही बघितलं असेल की झी गौरव पुरस्कार सोहळा ज्या वर्षी दिग्दर्शन करण्याची जबाबदारी माझ्यावर पडली होती आणि दिदींना याच ठिकाणी आम्ही आमंत्रण घेऊन आलो होतो. दिदींनी अत्यंत छान पाठीवर हात ठेवून तुम्ही सगळे इतकं धडपडताय, चांगलंच करणार आहात. आणि झी गौरवला, आम्हाला आठवतंय प्रत्येक झी गौरवला सर्वात आधी दिदींना फोन करायचा आणि दिदीच्या प्रत्येक पुरस्कार सोहळ्याला येणार. वेगवेगळ्या वाहिन्यांवरती आम्ही सगळे काम करतो मनोरंजनाच्या क्षेत्रामध्ये, पण मायेप्रमाणे खऱ्या अर्थानं माया करणारी ही माऊली, ज्यांनी कधीच मनात कुठलाच उभो बाळगला नाही, केवळ आणि केवळ प्रेम केलं. आज भेटलो तरी एक वर्षाने भेटलो तरी सुद्धा काल भेटण्याप्रमाणेच तो स्पर्श, ही माया, ही कायम स्मरणात राहील.